मला वाटतं याच्यामध्ये कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण नाही. जर प्रामाणिकपणे जर सूचना देत असतील आणि शूटिंग होऊन जर प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियात येत असेल तर त्याच्यात काय गुन्हा आहे, काय पाप आहे? अजितदादांचे अनेक वक्तव्य असे आहेत जे व्हिडिओ त्या ठिकाणी ऑडिओ टेप समोरच्याला फोन करायला सांगायचं, अजितदादा काळजी घेतात असं दाखवायचं, असे मी शेकडो तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग जाईल त्याचं उत्तर अजितदादांनी द्यावं. म्हणजे आपण फोनवर त्या ठिकाणी बोलताना लोकांची काळजी घेणारा नेता म्हणून ऑडिओ त्या ठिकाणी करायचा, तो प्रसारमाध्यमात दाखवायचा, म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, मला वाटतं लोकांना सर्व काही समजतं. मला वाटतं शिंदे फडणवीस सरकारलाच एक प्रकारे या ठिकाणी दिलासा मिळालेला असं मला वाटतं, कारण कोर्टाच्या आधारे या ठिकाणी आपल्याला आमदारांना डिस्क्वालिफाय करता येईल, सरकार चुकीच्या पद्धतीनं आलं हे दाखवता येईल, अशा प्रकारचा जो भ्रम किंवा समज जो या ठिकाणी होता त्याला या ठिकाणी कोर्टाने धुडकावून लावलेला आहे. कुठल्याही प्रकारचा या संदर्भातला कोर्टाने निर्णय दिलेला नाही. खंडपीठासमोर जाऊन त्या ठिकाणी भविष्यातली जी सुनावणी आहे त्या संदर्भात जे काय व्हायचं ते होणार आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचा कोर्टाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा किंवा चुकीच्या पद्धतीनं सरकार अस्तित्वात आलंय हे दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न होता तो या ठिकाणी फोल ठरलेला आहे.